भंडारा थाना के क्राइम डिस्क्लोजर स्क्वाड ने भंडारा जिले में व्यावसायिक घरानों में सेंधमारी कर व्यापारियों में भय का माहौल पैदा करने वाले अटर चोरों को गिरफ्तार किया है। इस मामले में पुलिस ने चोरी का पूरा माल जब्त कर लिया है और आगे की कार्रवाई की जा रही है। पुलिस ने सेंधमारी करने वाले चोरों को पकड़कर चोरी में प्रयुक्त सामग्री व नकदी जब्त कर ली है। भंडारा पुलिस की इस कार्रवाई से खासकर भंडारा शहर के व्यापारियों को राहत मिली है। आरोपी की पहचान संतोष सुरेश राजपूत के रूप में हुई है, जो नागपुर का रहने वाला है और नागपुर में कई जगहों पर चोरी भी कर चुका है। आरोपी के खिलाफ नागपुर के विभिन्न थानों में करीब 20 मामले दर्ज है और वो अभी डेढ़ माह पहले ही जेल से छूटा है। वह पिछले कुछ दिनों से भंडारा जिले में फरार था। पिछले 15 से 20 दिनों में साकोली में कई व्यावसायिक दुकानें और भंडारा जिले में 2-3 दिन में 8 चोरियां कर चुका है। पुत्र वय 37 वर्ष, राहणार प्रताप नगर नागपुर, असं त्यांनी सांगितले। याचा आम्ही क्रिमिनल रेकॉर्ड ची माहिती घेतली असता नागपूर शहरामध्ये या गुन्हेगारावरती यापूर्वी 20 गुन्हे घरफोडी चोरीचे 20 गुन्हे दाखल आहे आणि तो काही दिवसापूर्वीच जेलमधून सुटलेला आहे। आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये साकोली आणि भंडारा या ठिकाणी त्यांनी घरफोड्या केलेल्या आहेत। अशा जवळपास 8 घरफोड्या या गुन्हेगारांनी आपल्या भंडारा जिल्ह्यात केलेल्या आहेत। तसेच नागपूरमध्ये सुद्धा 2-3 ठिकाणी त्यांनी घरफोड्या केलेल्या आहेत। तर अशा प्रकारे हा जो गुन्हेगार आहे तो सराईत गुन्हेगार आहे आणि अतिशय चाणाक्षपणे सतर्क राहून आमचे डीबीचे पूर्ण अधिकारी पूर्ण स्टाफ यांनी याच्यावर आरोपी पकडण्यामध्ये अतिशय मेहनत घेतलेली आहे आणि खूप मेहनत घेऊन हा आरोपी पकडलेला आहे आणि यातून यानंतर नक्कीच अशा प्रकारचे गुन्हेगार आपल्या भंडारा शहरामध्ये येणार नाहीत आणि अशा प्रकारचे गुन्हे घडणार नाहीत याकरता आम्ही सतर्क आहोत। आणि याच्यामध्ये एक व्यापारी वर्गांना एक विनंती आणि एक आव्हान आहे की त्यांनी त्यांच्या दुकानांमध्ये जे काय असतील तर त्याच्यामध्ये CCTV कॅमेरे लावण्याचं पाहावं की जेणेकरून त्याची मदत आम्हाला मिळेल। पोलीस स्टेशन भंडारा अंतर्गत दिनांक 29/6/22 रोजी रात्रदरम्यान जो मोठा बाजार परिसर आहे त्या भागामध्ये जे दुकान आहे तर त्या ठिकाणी 3 दुकान फुटलेले होते आणि त्या ठिकाणाहून चोरी झालेली होती आणि त्यामुळे मोठ्या बाजार परिसरामध्ये जे व्यापारी वर्ग आहे त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि मी आणि आमचे DB इन्चार्ज PSI रहाटे, DB पूर्ण स्टाफ यांनी 29 तारखेलाच आम्ही नियोजन केलं। यापूर्वी काही दिवसापूर्वी साकोलीमध्ये सुद्धा अशाच प्रकारे मार्केट एरियामध्ये अशा प्रकारच्या चोऱ्या झालेल्या होत्या आणि त्यामुळे साकोली परिसरामध्ये सुद्धा व्यापारी वर्गामध्ये एक प्रकारचं भीतीचं वातावरण तयार झालेलं होतं। त्यामुळे आम्ही एक नियोजनबद्ध पद्धतीने हा आरोपी मिळणे आम्हाला आवश्यक होतं, त्याकरिता आम्ही नियोजन केलं। PSI रहाटे, पूर्ण DB स्टाफ, असं आम्ही पूर्ण 30 तारीख आणि 1 तारीख या दोन्ही दिवशी आम्ही पूर्ण रात्रभर पेट्रोलिंग वेगवेगळ्या एरियामध्ये पेट्रोलिंग केली आणि पेट्रोलिंग करून ज्या आरोपीबाबत आम्हाला काही तांत्रिक पुरावे मिळालेले होते त्या आधारावरती आम्ही आरोपीचा शोध घेण्यास आमचं पथक तयार होतं। त्यामध्येच 1 तारखेला बडा बाजार परिसरामध्येच एक शटर आम्हाला पेट्रोलिंग दरम्यान फोडलेलं दिसलं आणि लगेच आम्ही तात्काळ तपासाची सूत्र हलवली आणि पूर्ण एरिया आम्ही कव्हर केला आणि एका संशयित इसमाला आम्ही पकडलं। त्याच्याकडे चोरी करण्याचं शटर तोडण्याचं पूर्ण साहित्य, टॉर्च व काही नगदी पैसे असे त्याच्याकडे मिळाले। त्याला चौकशी केली, चौकशी केली असता त्यांनी साकोली आणि भंडारामध्ये तसंच नागपूरमध्ये
बऱ्याच ठिकाणी घरफोडी केल्याचं त्यांनी सांगितलं। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर।